कांडे कशात मजेत ना, मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. बघा ना सूर्योदय झाला आहे आणि किती सुंदर सगळीकडे वातावरण आहे, आणि मला ना हे सकाळचं असं वातावरण बघायला ना खूप आवडतं. तर चला मस्त तयार होऊन मी खाली आली आहे. आज ना गौराईचं पूजन आहे, त्याचसोबत आम्ही रात्री अर्धी तयारी केली होती, 30% राहिले तर त्याचीच आता तयारी करतो. इथे ना मी हे जे फराळ असतं ते असं पॅक करून घेतले आणि ते आता समोर नेऊन ठेवायचे. आधी मी विचार केला ह्या पाटीमध्ये सगळं ठेवूया, पण पाटीत ना सगळं बसत नव्हतं म्हणून पाटी तर नेली, पण परत गौराईच्या समोर खालीच असं थोडंसं स्पेस बनवून तिथं सगळं फराळाचं ठेवलं. याच्यात सगळं असं बसत नव्हतं आणि हे फराळ पॅक करायचं हे काम माझ्याकडेच असतं. मलाही मजा येते हे काम करायला, काय माहिती पण मस्त वाटतं. तर चला हे सगळे काम करतो आहे, प्लस आमचं स्वयंपाक पण चाललं आहे. आज गौरी पूजन आहे, गौरींना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो. आमच्याकडे 5 भाज्या बनवतात आणि पुरणाची पोळी बनवतात, तर ते पण सगळं चालू आहे. हळूहळू एक झालं की एक करतो आहे. आत्ता हे सगळं करायचं आणि नंतर याच्यानंतर आम्ही पुरणाची पोळी केली होती, तोपर्यंत ताई बाकीचं स्वयंपाक करतायत. आणि याच्यानंतर पुरणाची पोळी, त्यानंतर गौरीसमोरचं अर्धं डेकोरेशन करायचं आहे, रांगोळी घालायची आहे. आज भरपूर सारी कामं आहेत आणि प्रसन्न वातावरण आहे, करायलाही मजा येते आहे. तर चला सगळं एक हळूहळू सगळं पार पडणार आहे. आणि थाटामाटात गौराईचं स्वागत झाले, दरवर्षीच आम्ही एवढ्याच धामधुमीने स्वागत करतो आणि मनापासून सगळं गौराईचं करतो. मला तर हा सण का काय माहिती पण खूप आवडतो, पहिल्यापासून आवडतो. तर चला त्याची सगळी तयारी आता झालं, मी पुढं नेलं आहे हे सगळं. पण ना व्यवस्थित कसं मांडते ते नंतर दाखवते. त्यानंतर रांगोळी पण घालायची होती, तर रांगोळी ना मी आज काढते आणि हीच रांगोळी ना मी उद्या पण ठेवणार आहे. उद्या काय लवकर आवरत नाही आणि त्याच्यामुळे एकच छान रांगोळी आजच काढून घेतली, उद्याचा वेळ वाचवला. तर ना रांगोळी खूप सुंदर काढली होती, एका साईडला बांगड्या ठेवल्या होत्या, एका रांगोळीच्या त्या गोलमध्ये मंगळसूत्र ठेवलं होतं, तुम्हाला जवळून दाखवायचंच राहिलं होतं. आणि खूप सुंदर रांगोळी झाली होती, थोडीशी मुलांनी खराब केली पण दुसऱ्या दिवशी मम्मी फक्त तेवढीच रिपेअर केली. तर चला आता रांगोळी पण मस्त घालून झाली आहे आणि आता ना आम्ही आवरून येतो. बाकी सगळं काम पण आवरले, सगळं आवरले. 11:30-12 झाले असतील. आता ना गौराईला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करून घ्यायची आहे, आणि आजच्या दिवसातलं हेच मेन काम असतं. तर हे करून घ्यायचं आहे. तर चला त्याच्या आधी आम्हालाही तयार व्हायचं आहे, त्यानंतर हे सगळे काम सगळी तयारी करून ठेवली होती. गौराईचं ताट वगैरे पण रेडी करून ठेवलं होतं, कारण आरती केली की लगेच नैवेद्य दाखवायचा आणि लगेच मग आम्ही जेवायला बसणार, कारण उशीर पण खूप होतोय. कसलं सुंदर वाटायला ग्लास, आणि ह्यावेळेस आम्ही वेगळं काहीतरी ट्राय केलंय. लक्ष्मी ह्यावेळेस आम्ही खालीच बसवल्यात आणि त्याच्यासमोर सगळं केले. यानं ना स्पेस आहे तर खालचं ना सगळं आवरलं. आमचा स्वयंपाक पण झाला आज, गौरींना नैवेद्य असतो तो सगळा झाला, त्यानंतर सगळं डेकोरेशन झालं आणि सगळं आवरलं. आता आरती करायची आहे, तर त्याच्या आधीवरती आले होते तयार होण्यासाठी. सिम्पलसे हे मंगळसूत्र घातले आणि काहीच आवरलं नाही, फक्त पावडर थोडीशी लावली आहे चेहऱ्यावरून दिसत असेल तर. चला आरती करून घेतो, भुका लागल्यात. आणि देवींना नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आजचा जो गौरींना असतं ना गौरी पूजन जेवण पूर्ण होईल. घरात असं काहीतरी कार्य असेल किंवा असं सण असेल, सगळे एकत्र असतील तर मस्त मजा येते. सण असल्यावर प्रसन्न पण वाटतं, वेगळं काहीतरी करतो त्याचाही आनंद असतो, परत प्रसन्न वातावरण असतं. आणि त्यातनं आमच्या घरात प्रियंकाताई, दादा आणि आई तिघं आजारी आहेत, तिघांना पण चिकनगुनिया झाला होता. त्यांचे नुसते हातपाय सुजत आहेत, चमकत आहेत, आणि चिकनगुनिया म्हणजे खूप दिवस त्याचा त्रास राहतो. ते सगळे तर तिघं खूप पेनमध्ये आहेत. तर चला ताई, ताई चला मोरिया.
बस आपण सगळ्यांना या लक्ष्मीचं दर्शन घ्यायला. अडकलं प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी करायचा ट्राय करतो, त्याप्रमाणे ह्या वर्षी आम्ही जमिनीवरतीच लक्ष्मी बसवल्यात धान्यामध्ये, ते आडण्या ठेवून आणि पुढे पण सगळं थोडं थोडंच ठेवलं, लिमिटेड ठेवले, जास्त गजबजा केला नाही, जाता येता येईल, थोडं थोडं दोन्ही साईडने ठेवले. काय काय ठेवले ते तुम्हाला दाखवतेच. फ्लावर सोडलेत, ते आता फोटो काढताना माकडे तिकडे झाले. त्यानंतर हे तर आमचे दरवर्षी असतातच दोन्हीकडे दोन भालदार चोपदार. इथे पाण्यात फ्लावर ठेवलेत आणि ज्या समयात त्यांना असं फुलांनी डेकोरेट केले, रांगोळी अशा प्रकारे. त्यानंतर समोर फिश टँक ठेवलं आणि त्यात ना रिअल एक फिश आहे. त्यानंतर इकडे थोडीशी खेळणी ठेवली, तिथे सगळं फराळाचं सामान, तिथे पिल्लू लक्ष्म्यांचे लक्ष्म्या आणि दोघींना ह्यावेळेस ना आम्ही जे कल्पनाताई प्रियंकाताईच्या दोघींचे दागिने घातलेत आणि मोत्यांचे दागिने. त्यानंतर मध्ये गणपती, त्यानंतर इकडे विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी, तिथे गाई वासरू, असं थोडंसं वेगवेगळं. इकडे एक सेट त्यांचा तयार केला, इकडे फ्रूट्स ठेवलेत, त्यानंतर इकडे खेळणी ठेवली आहे, असं थोडंसं इकडे इकडे असं ठेवलं आहे. त्यानंतर ह्यावर्षी ना ही असे आम्ही हे आणले होते, गंगाळे आणले होते मी राशी भरून ठेवायला, तर ते असं इथे ठेवले. तर असं हे थोडंसं सिम्पल बट स्वीट असं केलं आहे ह्यावर्षी, पण थोडंसं वेगळा करण्याचा ट्राय. डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या सगळ्यांच्याही घरी लक्ष्मीचा वास असू दे. हां, सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेव, सुख शांती समृद्धी सगळ्यांच्या घरात नांदू दे, हेच माझ्या गौरी चरणी मी प्रार्थना करते. तर कसं वाटलं डेकोरेशन आणि आमच्या घरचं गौराई ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बोलणार काम करून थकून गेले, कशाच बोलती पण असं वाटत नाही चेहऱ्यावर बघून, वाटत नाही ना, नाही वाटत थकल्यासारख्या, मस्त तजलदार टवटवीत दिसतात, फुललेल्या फुल्यासारख्या, अशाच राह. नाही मस्त दिसतंय, साडी पण छान दिसतीये. चला आता जेवण करून घेऊया, भूक लागली. चला दिदा, चला आता जेवण करतो. लक्ष्मीचं सगळं झालंय, आरती झाली, नैवेद्य दाखवलाय आणि आता आम्ही जेवतो. चलो आणि इकडे आम्ही हे भाज्या बनवलेल्या वेगळ्या वेगळ्या, पाच भाज्या हो ना, आपल्याकडे पाच भाज्या असतात. काय करतात दीदी, चांगलं मम्मीची ऑनलाईन शॉपिंग करून द्यायली होय दीदी, बघू. वाव मस्त आहे. आणि हे दिवा घ्यायचं चाललंय दीदीचं, जवळून बघू. हा छान आहे की पण दोन नको दीदी, ऐक ना दीदी, एक घ्या आणि एक वेगळा घ्या, म्हणजे सारखे सारखे कशाला दोन घेते. हा मस्त आहे ना, छान आहे दीदी हे पण. आणि एक ते वाट्यांचं पण फार सुंदर दिसत ग दीदी. हो चल आम्ही निवांत बसलोय कारण काय आता सध्या कामच नाहीत. हा ना आमच्या आई म्हणलं होतं सकाळीच एवढं धुवा
आय म्हणलो तर सकाळीच एवढं करून ठेवा की संध्याकाळी ताण पडलो. हा ना, भाजी पोळी करावं लागेल ना, भाजी भाकरी नाही का. हो मस्तच झाल्यात त्या पाच भाज्या वेगळ्या केलेल्या. पोरं इकडे बाहेर खेळतेत, आमच्या तिथे गणपती आहे, तो आता उद्या जाऊ बघायला. होय आवडलं ना. हा, आणि ही उद्याची तयारी. उद्या काय घ्यायचे असतात, दोरे घ्यायचे असतात ना, दोरे घ्यायसाठी सामान गोळा करायचं चालू आहे. होय ना. हो, कोणाची मैत्रीण, आईची का तुमची का, कॉमन आहे. चला आता रिलॅक्स बसलो थोडा वेळ, काय करायचं काय नाही चालू आहे, बघू काय पुढे काय सुचत नाही आहे काय करायचं. आले नाही आहेत साहेबांना, काम होतं त्याच्यामुळे ते एवढं असं चुकल्या चुकल्यासारखं होतं आहे, काहीतरी मिस करते असं वाटतंय. सत्य, लाईट पण आली. लाईट नव्हती. तर चला उद्या येतो बोलले, बघू आता काय होतं आहे काय नाही. चला होय. मी म्हणलं साहेब आले नाहीत आणि त्याच्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं होतंय, जरा मिस करते. लाईटच आली लगेच. भाऊजी ऑफिसला गेल्या तुला फोन करत असते, नेमका फोन यायला लागला. काय म्हणतात ना, जवळ असलो किंमत कळत नाही, लांब गेलो काय करो सुचत नाही, तशी गत झाली सध्या. चला तिथं असल्यावर मी फोन केला तरी उचलायचं नाही. हा, चार चार पाच पाच फोन करा तरी उचलायचं नाही. आणि आता इथे आले तर बाबूच्या नादाने आम्हाला सुद्धा बोलले, लक्ष्मीचे गेल्या वर्षी पण नव्हते. होय आई, हात पाय बरे आहेत का, हात पाय बरे आहेत. काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला, चिकन गुन्हे अजून अजून हो ना. दादांना सगळ्यात जास्ती झालं. शिवाय नाही, लक्ष्मीची कोण करणार आहे. बरं शिवाय तू शेवटची प्रार्थना ऐक. बर ए बाबड्या, विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर औटी सिंदुराची, कंठी झके माळ मुक्ता फळ, सरसुना वक्र सुंद त्रिनेना, दासरामाचा वट पाय सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय देव. वेदीचा नाग पडा मुखी रंगला वीणा, सोन्याचा पावला आणि महालक्ष्मी आली, पायी पैंजण त्यावरी रुळ, कमरेला करडोळा, सोन्याचा तुळबंधावरी सोन्याच्या पावला रे महालक्ष्मी आली, साई बाई माधावरी विराज, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. आला रे आला, एक दोन तीन चार, व्हेरी गुड. हा घ्या आरती सगळ्यांनी. हा, अशा प्रकारे आज गौरीचं पूजन झालं आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मुलं इथे मस्त लुडो खेळत आहेत, शिवाय, त्यानंतर शंभू आणि दीदी. तर आजच्यासाठी बाय बाय एवरीवन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत टाटा बाय बाय अँड बाय.